नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगलदिनी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका शूर सिंहाचा जन्म झाला ते शूर म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई हे होते माता जिजाऊ यांच्याकडून शिवबांना उत्तम संस्कार मिळाले तर पिता शहाजीराजेंकडून राजेंकडून शौर्याचा अनमोल वारसा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार धाडसी व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते त्यामुळेच वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक व किल्ले जिंकले त्यांनी अफझल खान शाहिस्ते खान अशा अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि गोरगरीब जनतेला एक लोककल्याणकारी आणि आदर्श राजा मिळाला अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला ते जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात अशा या महान राजाला माझे कोटी कोटी वंदन छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद